तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेच्या विचारांचा अंगार घेऊनच मेळावा होत असतो. बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं सुद्धा दसरा मेळाव्याला या देशामध्ये एक महत्त्व प्राप्त करून दिले. आता अंगार कोण मंगार कोण हा येणारा काळ ठरवेल ना. तुमचे विचार ऐकायला लोक येणार असतील तर येऊ द्या, आम्ही काय तुमच्या विचारांना अंगार मंगार म्हणणार नाही. पण या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला भंगार म्हणण्या इतपत आपली जीभ खाली घसरली आहे. आपण जे सध्या नड्डा मोदी अमित शहाच्या कच्छपी लागलेला आहात हा काय बाळासाहेबांच्या विचाराचा अंगार नाही. बाळासाहेबांचा विचार स्वतंत्र विचार होता, तो शिवसेनेचा विचार होता. नक्कीच त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्षे युती ठेवली, पण ती युती करत असताना त्यांनी शिवसेनेचा विचार कुठल्याही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन केला नाही. आज तुमचे एकनाथ शिंदे नड्डांच्या स्वागताचे बोर्ड लागले आहेत, जाऊन बघा सिलिंगला, ही तुमच्यावरती वेळ आलेली आहे. आज तुम्ही कोणता विचार देणार आहात महाराष्ट्राला आणि देशाला? गद्दारी आणि बेईमानी हा काय अंगार नाही, हा भंगारच आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वतःचा एक पक्ष स्थापन करा, स्वतःचा एक पक्ष स्थापन करावा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी, आणि मग लोकांसमोर जावं मतं मागण्यासाठी, मग अंगार कोण आणि भंगार कोण हे तुम्हाला कळेल. सर, गुजरातचा प्रोग्राम आज मुंबईमध्ये पार पडत आहे वायब्रँड म्हणून, त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार, मात्र गुजरातचा प्रोग्राम मुंबईमध्ये नाही. हाच तर अंगार आणि भंगारमधला फरक आहे ना, की व्हायब्रंट गुजरातसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं जावं लागतं. हां, इथे व्हायब्रंट महाराष्ट्राची जान काढून गुजरातला पाठवली जाते, आत्मा काढून. जो महाराष्ट्र या देशामध्ये सगळ्यात जास्त व्हायब्रंट होता उद्योग क्षेत्रामध्ये, तो खतम करून या मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवत आहे, आणि राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात, हाच का तुमचा अंगार? ह्याच्यावरती उत्तर द्या तुम्ही आधी. हा गुजरातसाठी मुंबईमध्ये व्हायब्रंट गुजरात, महाराष्ट्रासाठी तुम्ही जात आहे का गुजरातला, अहमदाबादला, लखनौला, दिल्लीला कधी गेलात का? तुमच्या गळ्यामध्ये एक पट्टा बांधलेला आहे भंगार. आम्ही आमच्या गळ्यात कोणाचे पट्टे बांधून घेतले नाही. तर मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे की जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा संजय राजाराम राऊत नेमकं कुठे होते? शिवसेनेत होते? एकनाथ शिंदे साहेब तरी आनंद दिघे साहेबांबरोबर शिवसेना संघटना मोठी करण्यामध्ये शिवसैनिक का असो ना, पण स्थापनेपासून बरोबरच होते, नेहमी हिंदुत्व विचाराचे होते. पण या संजय राजारावचा इतिहास काय? लोकप्रभामध्ये शिवसेना असो आदरणीय बाळासाहेबांना शिवा घालायच्या, विरोधात मत बोलायचं, हिंदुत्व आणि राम मंदिराच्या विरोधात लेख लिहायचे. आणि आता मोठा सांगतो ते शिवसेना किंवा कार्याध्यक्ष बनत असताना एकनाथ शिंदे कुठे होते? अरे बाबा, तू तरी शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी जवळपास तरी होता का, तू का तुझं कुटुंब? गळ्यातला पट्टा हा घालून फिरतायत. मग तुझ्या गळ्यामध्ये जो 10 जनपदचा जो पट्टा आहे आणि तुझ्या कमरेवर जो सिल्वर ओकची जी नाडी आहे ती कधी खेचायची, ती कधी घट्ट करायची, त्याच्याही बद्दल थोडा बोल. शिवसेनेचा दसरा मेळावा हा आता शिवाजी पार्कवर, कारण का आम्हाला वाटलं की बाबा लहान मुलगा शेंबड्यासारखा रडतोय, शेंबूड पुसून पुसून देऊन टाकावं का? आम्हाला सहानुभूती आणि या सगळ्या त्यांना महत्व द्यायचं नाहीये, जास्तीत जास्त काय होणार? शिवाजी पार्कमध्ये 2-3 तास ते उद्धव ठाकरे आपले तेच रटाळ टेप रेकॉर्डर चालवणार,
अंगार भंगार किंवा हे तलवार ते ना ते त्यांचे नेहमीचे जे काही शब्द आहेत बायकोनी लिहून दिलेले तेवढेच बोलणार आणि मग मातोश्रीवर जाऊन झोपणार। हा पण उडता महाराष्ट्राबद्दल जी काही टीका की ज्याचा उल्लेख संजय राजाराम राऊतनी सकाळी केला तर उडता महाराष्ट्राचा प्रमुख हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो, तुझा मालकाचा मुलगा आहे, त्याबद्दल थोडं बोल।